म्हणा की विदर्भातला कुठलाही जिल्हा म्हणा, सगळ्यांनी ठरवून टाकलं की देशाची लोकशाही ठेवायची जिवंत. ती लोक आता खोटं ऐकायला तयार नाही, त्यांना बाप दाखवण्याचा श्राद्ध कर ह्या भूमिकेतनं ह्या देशातील नवीन तरुण मुलं आलेली आहे. एकही सीट काँग्रेसची पडणार नाही, मग ती काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सीट असो. माझ्यासोबत काँग्रेसचे आमदार सुनीलजी केदार आहेत. विदर्भाची तुम्ही कामगिरी पार पाडल्यानंतर आता पुणे फत्ते करण्यासाठी तिकडे आलेला आहात, काय मूड आहे विदर्भाचा आणि तुम्ही हे जे 2-3 टप्प्याचं आता मतदान होऊ गाठले, काय सांगतोय मूड महाराष्ट्राचा? विदर्भातले लोकांनी ह्यावेळेस निर्णय घेतलेला आहे की या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, हे देशातील सर्वसामान्य माणसाला आपला अधिकार सांगण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे, देशातील लोकांना गरिबीने जे हाल होतात ती पुन्हा जागेवर आलं पाहिजे आणि या देशातील आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था जी ढेपाळलेली आहे त्याच्याबद्दल सरकारनी पावलं उचललं असं सरकार पाहिजे. सोबतच ह्या देशातील असलेला सगळा व्यवस्था आहे ते व्यवस्थेमध्ये हा देश माझा आहे हे म्हणण्याचा अधिकार सामान्य माणसाला असावा म्हणून ह्यावेळेस ह्या लोकांनी घेतलेली भूमिका आहे आणि काँग्रेस निवडून येणार आहे. ज्या शहरातून देवेंद्र फडणवीस येतात, नितीन गडकरी येतात, त्या लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी उभे आहेत. विकास ठाकरे ते म्हणतात आम्ही विकास केला म्हणून आम्हाला मतदान या ठिकाणी मिळेल, मात्र तुमचे विकास ठाकरे त्या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. काय म्हणतो नागपूरकरांचं मूड, तुम्ही त्या शहरातून येतात? नागपूर म्हणा की विदर्भातला कुठलाही जिल्हा म्हणा, सगळ्यांनी ठरवून टाकलं की देशाची लोकशाही ठेवायची जिवंत. ह्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला महागाईमुळे होरपूड निघालेला आहे, त्याच्यानंतर त्यांना मार्ग पाहिजे. इथून देशातील लोक आता खोटं ऐकायला तयार नाही, त्यांना बाप दाखवण्याचा श्राद्ध कर ह्या भूमिकेतनं ह्या देशातील नवीन तरुण मुलं आलेली आहे आणि त्या आपल्याला पाहायला मिळेल की प्रचंड प्रमाणात काँग्रेस सगळ्याच्या सगळ्या सीटा निवडून येणार. 11 जिल्हे आहेत विदर्भामध्ये, त्यापैकी आता किती जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजय होईल असा तुम्हाला कॉन्फिडन्स आत्तापर्यंत वाटतो? एकही सीट काँग्रेसची पडणार नाही, मग ती काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सीट असो, विदर्भातल्या एकही सीटमध्ये BJP निवडून येणार नाही. सगळ्याच्या सगळ्या महाविकास आघाडी सीटा निवडून येणार. तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्र असेल आणि पुण्यामध्ये उल्लेख करेल कारण तुम्ही पुण्याचा मुक्कामी होतात, तुम्हाला काय वाटतं पुणेकरांचा कौल कोणाला दिला जाईल? पुणेकरांनी इथे सामान्य माणसाचं दुःख जाणून घेणारा, सामान्य माणसाला त्याच्या मनामध्ये प्रेमानं कर्तृत्वानं एक विश्वास निर्माण करणारा माणसाला निवडून देणार आहे. धनगेकर त्याच्यामध्ये फिट व्यक्तिमत्व आहे, धनगेकरला हे पुणेकर निवडून देतील आणि पूर्ण देशाला सांगतील की सामान्य माणसाचा अधिकार आणि सामान्य माणसाचा गौरव हीच भूमिका आणि विचारधारा पुणेकरांची आहे, ती पुणेकर याच मतदानातनं सिद्ध करतील. शेवटचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यानंतर काल राज ठाकरेंचं पुण्यातील भाषण असेल आणि अजित पवारांच्या रोजच्या भाषणातून तुमचं काय निरीक्षण आहे, काय नेमकं होतं आहे? महायुती इतक्या आक्रमकतेने प्रचार करते, थेट धर्माचं ध्रुवीकरण होईल अशा प्रकारची त्यांच्याकडून भाषा वापरली जाते. माननीय पंतप्रधानबद्दल मी बोलणं योग्य नाही, कारण ते मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यावर त्याला आमचे राहुल गांधीजी पूर्ण उत्तर देतात आहे. राहिला प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरेंचं, त्याला एवढं सांगतो की लोकशाही हे लोकांची कॉलर पकडून मतं मागायचे नसतात, लोकांच्या मनामध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण करायचं असतं आणि मतं घ्यायची असतात त्या ठिकाणी.